लंडनच्या स्ट्रीटवर लावणी करायला खूप मजा आली. माझे सांगतात तेच आम्ही सगळेच करतो ॲक्च्युली. लावणी करताना जे एक त्यांचा रिस्पेक्ट मिळत होता ते पण त्याची पण मजा येत होती. बड़ा काम है. 9 लोग, रेड बुल, 5 मिलियन पाउंड्स, 5.5 दे दूंगा. नमस्कार सब मंडळी, मी चित्राली चोगले आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये. दे धक्का 2 भेटीला येतो आणि त्यातून भेटीला येते गौरी आपल्या परत एकदा. म्हणजे आत्ताच तिला आपण पाहिलं फांगरूनमधून, खूप कौतुक झालं. आता दे धक्का 2 काय सांग? छान वाटतंय दे धक्का 2 पार्ट व्हायला, कारण पहिल्या ह्याच्यात सायली दुसरी होती आणि आता मी मला तिचं कॅरेक्टर करायला मिळतंय. सो खूप छान वाटतंय. जेव्हा पप्पांनी पहिल्यांदा सांगितलं की दे धक्का 2 आपण पार्ट असणार आहे, तुला ही भूमिका करायची, काय रिॲक्शन? मी खूप हॅपी होते, खूप एक्सायटेड होते, कारण मी दे धक्का लहानपणापासूनच खूप वेळा पाहिला आहे. प्लस मी शुक्राची चांदणीवर परफॉर्म केलं आहे, खूप वेळा डान्स केला आहे आणि मला परत त्यांच्या सगळ्यांबरोबर काम करायला इतकी एक्सायटेड होते की बाबा काय धमाल केली आहे त्यांनी, मला पण ही धमाल करायची आहे. सो छान वाटलं. आणि मम्मा म्हणजे आई काय म्हणाली, आईने काय टिप्स दिले जेव्हा हे करायचं होतं? बिकॉज पांघरूण आम्ही बघितली, ती खूप वेगळी भूमिका होती. ही खूप बबली आहे, आय गेस यू कुड रिलेट टू दिस. सो काय टिप्स? अशा काही नाही मिळाल्या मला, फक्त आम्ही मला फक्त सांगितलं की तुला, मला पप्पांनी जे कराय, पप्पा जे सांगतात तेच आम्ही सगळेच करतो ॲक्च्युली. पण टिप्स अशा स्पेशली काही नव्हत्या. पण लंडनला जाऊन पुन्हा तुझं जे प्रेम आहे डान्स, त्याचे वेगवेगळे फॉर्म्स परफॉर्म करून सगळं करावं लागलं, तो सगळं कसा होता एक्सपिरियन्स? काय काय नेमकं वेगळं केलं आहेस? ॲक्च्युली मी वेगवेगळ्या स्टाईल्स आधीपासूनच करायचे, सो त्यासाठी एक काही एक्स्ट्रा मेहनत नाही घ्यायला लागली. पण लंडनच्या स्ट्रीटवर लावणी करायला खूप मजा आली, कारण तिथे माझ्या समोर ते वेस्टर्न करत होते, मला मध्येच जाऊन वेस्टर्न करावंसं वाटत होतं. पण तेवढंच लावणी करताना जे एक त्यांचा रिस्पेक्ट मिळत होता ते पण त्याची पण मजा येत होती. सो छान वाटलं. मला असं कळलं की तिकडे तुम्ही स्ट्रीटवरती करताना लोकांनी खरंच पैसे पाऊंड जाणून टाकले, सो ते घेतलेस? ॲक्च्युली माझी ही खूप एक स्पेशल आठवण मी सांगेन तुम्हाला. तेव्हा तिथे आपले ॲक्टिंगचे हे होते जे येऊन पाऊंड्स ठेवतील, पण तिथे कोणीतरी एक ओल्ड मॅन आलं आणि त्यांनी पप्पा घेत होते हॅटमध्ये, तर त्यांनी 100 पाऊंड्स आय थिंक ते देत होते, आणि 100 की 10 मला आठवत नाही आहे, पण त्यांनी दिले आणि पप्पा बोले की नाही नाही दिस इज शूटिंग दिस थिंग वगैरे, आणि तेव्हा ते बोले नो आय वॉन्ट टू गिव्ह इट टू दॅट गर्ल. आणि हे मला पप्पांनी शॉर्ट झाल्यावर सांगितलं आणि मला इतकं छान वाटलं ते, कारण मी अजून पण ती नोट ठेवली आहे, एनव्हलपमध्ये फ्रेम करून ठेवली होती, कारण ती एक स्पेशल मेमरी आहे माझ्यासाठी. सो जेव्हा पहिल्यांदा दे धक्का तू पाहिला असशील, तू तेव्हा तू ऑब्व्हियसली लहान होती, त्याच्यानंतर पण अनेकदा पाहिला असशील, कधी वाटलं का की आपण ह्याचा पार्ट होऊ शकू? कधी नाही, ॲक्च्युली डोक्यात आलं नव्हतं कधी पार्ट मिळेल. हो, इच्छा होती, कारण कुणाला नाही आवडणार डान्स आहे त्याच्यात धमाल, ती धमाल बघूनच असं वाटायचं की अरे मला तिथे जायचं आहे, म्हणजे यु नो ते एक्सपिरियन्स करायचं आहे, आणि ते एक्सपिरियन्स करायला मला मिळालं दे धक्का 2, त्यामुळे मला खूप छान वाटतं. पप्पा तर पडद्यामागे उभेच होते छडी घेऊन, आय एम शुअर ते काय म्हणतात पडद्यावर सुद्धा त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलीस, त्यांनी काम केलं आहे, सो त्यांच्यासमोर तेव्हा सगळं ॲक्च्युली नॉर्मल झालं असं, म्हणजे सगळ्यांचं म्हणणं असतं की ते खूप छडी घेऊन आहेत वगैरे, असं काही नव्हतं, खूप छान त्यांनी सांभाळून घेतलं आम्हाला आणि ते पण खूप धमाल करत होते सेटवर. ॲक्च्युली खूप मजा केली आम्ही सेटवर. पांघरूण झाला, दे धक्का 2 येतोय, इथून पुढे गौरी आम्हाला कुठे कशी भेटील? आता लवकर भेटायला येईलच, तुम्हाला कळेल थोड्या दिवसात, नक्कीच वाट पाहतोय. सो तुला दे धक्का 2 साठी खूप खूप शुभेच्छा. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगणार? प्रेक्षकांना एवढंच सांगेन तुम्ही फुल फॅमिलीला घेऊन बघायला जा, कारण आम्ही जी धमाल केली आहे ती तुम्ही पण घ्या मोठ्या स्क्रीनवर बघून आणि मजा करा, मजा येईल तुम्हाला, खरंच मजा येईल, खरंच जा. प्लीज थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू.